नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जे विभाग आहेत, सहा विभाग, त्या सहा विभागांपैकी एका नवीन विभागाला सुरुवात करणार आहेत. तो म्हणजे उपयोजित मराठी. तर उपयोजित मराठी म्हणजे आपण आजपर्यंत जे मराठी भाषिक ज्ञान आत्मसात केलेलं आहे किंवा भाषिक कौशल्य आत्मसात केलेलं आहे, जे शब्द भांडार आत्मसात केलेलं आहे, याचा उपयोग आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करतो. म्हणजे घेतलेलं ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा उपयोग करतो, यालाच उपयोजन म्हणतात. त्याच्यामध्ये लेखन आलं, सूत्रसंचालन आलं, अनुवाद आला, मुद्रित शोधन आलं, ब्लॉग लेखन आलं, रेडिओ जॉकी आलं, हे सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. आणि समाजाच्या विकासाबरोबरच आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाचे क्षेत्र हे अधिकाधिक व्यापक विविधांगी होत आहेत. त्यामधून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर ज्याच्याकडे वेगवेगळे कौशल्य आहे तोच या समाजामध्ये स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. तुम्ही पाहता की हल्ली समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात. मग लग्न असतील, मुंज असेल, पारसे असतील, कुणाचा वेगळा सामाजिक कार्यक्रम असेल, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सूत्रसंचालकाची ही गरज पडत असते. दुसरी गोष्ट म्हणजे लेखनाचा जर आपण उपयोग केला तर त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी लिखाण केलेलं आहे ते लिखाण अचूक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला मुद्रित शोधन म्हणतो. तर तिथे देखील एक चांगलं क्षेत्र, तुम्हा विद्यार्थ्यांनी जर ते मुद्रित शोधनाचं कौशल्य आत्मसात केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा स्वतःचं पोट व्यवस्थितपणे भरू शकता. आता त्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये मुलाखत हा भाग आला आहे. आता मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी भाषेतून तयार झालेला आहे. आता मुलाखत म्हणजे दोन व्यक्तीमधील पूर्वनियोजित सहेतुक संवाद असतो. आता या मुलाखत प्रक्रियेचे तीन घटक पडतात. एक म्हणजे मुलाखत देणारा, त्याला मुलाखत दाता म्हणतात. दुसरा म्हणजे मुलाखत घेणारा, त्याला मुलाखत कार म्हणतात. आणि मुलाखत ऐकणारा म्हणजे श्रोते, प्रेक्षक आणि वाचक. आता मुलाखत ऐकणारा यामध्ये श्रोते, प्रेक्षक, वाचक असं का म्हटलेलं आहे? तर श्रोते म्हणजे कानाने ऐकू येणार. काही काही मुलाखती ह्या आकाशवाणीवर ध्वनिमुद्रित केलेल्या जातात, त्या आपल्याला ऐकवतात, म्हणजे ते श्रोते त्या ठिकाणी. आता प्रेक्षक म्हणजे प्रत्यक्षात मुलाखत ही घेतली जाते, दाखवली जाते, तिथे हे प्रेक्षक आले. आणि वाचक, आता वाचन वाचक हा कुठे कुठे मुलाखती वाचतो? मग दैनिक वर्तमानपत्र असेल, मासिकं असतील, पाक्षिकं असतील, त्याच्यानंतर दिवाळी अंक असतील, ह्या दिवाळी अंकांमध्ये देखील ह्या मुलाखती असतात. आणि म्हणून ह्या मुलाखतीचे हे तीन घटक फार महत्त्वाचे असतात. आता मुलाखत ही मी सांगितल्याप्रमाणे तीन अंगाने ती होत असते. एक म्हणजे मुलाखत दाता, दुसरा म्हणजे मुलाखतकार, आणि तिसरा म्हणजे श्रोते, प्रेक्षक आणि वाचक इत्यादी त्यामध्ये येत असतात. आणि म्हणून मुलाखत दाता जेवढा सक्षम असतो तेवढाच मुलाखतकार देखील सक्षम असावा लागतो.
आता आपण कुणा कुणाची मुलाखत घेतो, तर मुलाखत ज्याने आपल्या क्षेत्रामध्ये अगदी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे अशा माणसांची मुलाखत आपण घेत असतो. आणि तो मुलाखत देणारा जो असतो त्याने आपल्या आयुष्यामध्ये असंख्य चढ उतार पाहिलेले असतात, वेगवेगळे अनुभव घेतलेले असतात, संघर्ष त्याने घेतलेले असतात किंवा संघर्ष केलेले असतात. हे सगळे संघर्ष, हे सगळं त्याच्या जीवनातले चढ उतार इतर समाजातील घटकांना, माणसांना कळावेत आणि त्यातून इतरांनी आदर्श घ्यावा, याच्यासाठी हा मुलाखत दाता देखील तेवढा तोला मोलाचा असावा. तद्वतच मुलाखतकार जो असतो ना, मुलाखतकार म्हणजेच मुलाखत घेणारा, हा देखील चाणाक्ष असावा लागतो. की आपण जसं कवट खात असताना अगदी नखाने सोलून त्यातलं गर काढण्याचा प्रयत्न करतो ना, तद्वतच मुलाखतकाराने त्या मुलाखत दात्याकडून त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू काढून घेतले पाहिजे आणि ते श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी मुलाखतदाता आणि मुलाखतकार हे दमदार किंवा सकस असावे लागतात. आता मुलाखतीचा हेतू, कुठलीही गोष्ट हेतूशिवाय नसते. त्याच्यामध्ये पहिला हेतू आहे सामान्यांचे असामान्य कार्य. आता समाजामध्ये बुद्धी किंवा अनुभव घेऊन कोणीच जन्माला आलेलं नसतं. जन्मल्यानंतर हळूहळू हळूहळू मोठे होत वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत, कौशल्य घेत काही माणसं यशाच्या शिखरावर जात असतात. परवाच तुम्ही ऐकलं असेल की सोलापूरचे वाकडे कुटुंबातली मुलं अत्यंत कष्टातून, आई वडिलांनी कष्ट करून त्यांना लहानचं मोठं केलं आणि तीनही मुलं त्यांची अगदी कलेक्टर पासून तर क्लास टू अधिकाऱ्यापर्यंत त्यांनी ही गरुडझेप म्हणायला हरकत नाही त्यांनी घेतलेली आहे, नाही का. मग अशा माणसांचा परिचय तुम्हाला करून देणं हा खरा मुलाखतीचा हेतू असतो. आता नुसतंच ह्या क्षेत्रात नाही तर क्रीडा असेल, त्याच्यानंतर शिक्षण असेल, सैन्य असेल, अगदी तुमचा भाजी विक्रेता असेल, छोटा उद्योजक असेल, मोठा दुकानदार असेल, म्हणजे अगदी जीवनाच्या अंगाला स्पर्श करणारे जे जे क्षेत्र असतील, या क्षेत्रांमध्ये ज्या माणसांनी अगदी यश संपादन केलेलं आहे या सगळ्यांची मुलाखत आपण घेऊ शकतो. पहा आता ते व्यक्तिमत्व कसं असावं ज्याची मुलाखत घेतो, की त्या व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला त्या ठिकाणी करून देता आली पाहिजे. की पहा, आपण चरित्र वाचत असतो, चरित्र ग्रंथ आपण ज्याला म्हणतो, त्या चरित्र ग्रंथांमध्ये काय असतं की त्या माणसाने त्याच्या क्षेत्रामध्ये केलेले कार्य, घेतलेले परिश्रम, त्याच्यानंतर स्वतःला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलेलं अशी ही व्यक्तिमत्व असतात. आता इथे आपल्याजवळच नगर तालुक्यामध्ये पोपटराव पवार असे मग अतिशय सामान्य कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व, पण आज जगातील असंख्य देशातील माणसं त्यांच्या गावी येतात, त्यांनी केलेलं कार्य हे पाहतात आणि त्यांच्या गावाकडे गेल्यानंतर त्यांचा आदर्श राबवण्याचा हा प्रयत्न करतात. साध्या हिवरे बाजारचा हा मनुष्य देशाच्या या संघटनेचा म्हणा किंवा या परिसरातला किंवा या क्षेत्रात एका उंचीवर गेलेला आहे. दुसरं उदाहरण द्यायचं असेल आपल्या ओळखीचं तर अण्णा हजारेंचं. सामान्य कुटुंबातला माणूस कुठल्या कुठे गेला, सैन्यात नोकरी केली, नोकरी सोडल्यानंतर घरी आला, आदर्श गाव त्या माणसाने बनवलं आणि आपल्या गावाला आज जागतिक नकाशावर ह्या माणसाने नेऊन ठेवलं. अशी कीर्तीची जी व्यक्तिमत्व असतात, हे व्यक्तिमत्व समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न ह्या मुलाखतीत. त्याच्यानंतर आदर्श व्यक्तींचे कार्य. आता प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श हे निर्माण झालेले असतात आणि हे आदर्श जे व्यक्ती आहेत, मग त्या महिला असतील, पुरुष असतील, या सगळ्यांचं व्यक्तिमत्वांचं दर्शन तुम्हाला अगोदर स्वतः घेऊन इतर समाजापर्यंत पोचवायचं असतं. पहा, आता संघर्षगाथा मांडणे आहे. तुम्हाला माहिती आहे की या युगामध्ये संघर्षाशिवाय काहीही नाही. आणि मग त्यांनी काय काय संघर्ष केला आहे, हे संघर्ष जर नवीन पिढीला तुम्ही दाखवले तर नवीन पिढी आज जर तुम्ही पाहता ती एक औदासीन आलेल्यासारखं आपल्याला दिसतं.
नोकऱ्या नाहीत, बेकारी वाढलेली आहे, मग असे हे त्यांच्या पुढे प्रसंग उभे राहतात. मग ते कधी कधी डळमळीत होत असतात, काही तर अगदी मरणाला कवटळत असतात. मग ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या समाजातील घटकांना की संघर्षाशिवाय माणसाला काहीच मिळत नाही असे व्यक्तिमत्व त्यांच्या समोर आणून तुम्ही जर सांगितले तर ती मुलं चांगल्या प्रकारे हे करतात. आता विचारवंतांची मते जाणणे, समाजामध्ये अगदी ज्यांनी वयाची अर्धी अर्धी वयस्य तपश्चर्या केलेली आहे, असंख्य ग्रंथांचं वाचन केलेलं आहे आणि ह्या वाचन केलेलं आहे, स्वतः ग्रंथ लिहिलेले आहे, काहींनी वाचन करून चिंतन करून मनन करून ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता शिवाजीराव भोसलेंचं जो उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर ह्या माणसाने आयुष्यामध्ये आपण म्हणतो महाराष्ट्राचा उत्कृष्ट वक्ता म्हणून त्याने महाराष्ट्रात भारतात तर नाव मिळवलेलंच आहे, पण इतर देशामध्ये त्यांनी जाऊन आपलं वक्तृत्वाची झलक ही दाखवून दिलेली आहे. मग अशा प्रकारचं विचारवंतांची मतं आपण जाणवायची आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत तज्ज्ञ व्यक्तींचं दिशादर्शन. आता ह्या मुलाखतीच्या हेतूमधला पुढचा एक घटक म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींचे दिशादर्शन. जी तज्ज्ञ मंडळी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग वैद्यकीय क्षेत्रातील असतील, खेळाच्या क्षेत्रातील असतील, इतर क्षेत्रातील असतील, ह्या व्यक्तींचं दर्शन तुम्हाला त्या मुलाखतीमधून घडवता येतं. आता घटनेचे सखोल ज्ञान. मग मुलाखतीमध्ये एखादी घटना तुम्ही जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या घटनेचं सखोल ज्ञान हे घेणं गरजेचं आहे. कारण सखोल ज्ञान, आपण म्हणतो ना उथल पाणी जर असेल त्याला खळखळाट फार असतो. आता ते एका अर्थाने उपहासात्मक आहे आणि एका अर्थाने सकारात्मक आहे, पण आपण या ठिकाणी उपहासात्मक न पाहता सकारात्मक घेतला. हे सखोल ज्ञान जर तुम्ही घेतलं तर त्या मुलाखतीमधून इतरांपर्यंत ते सहजगत्या पोहोचवत. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे समाज प्रबोधन. आज कुठलंही क्षेत्र घ्या, मग नाट्य क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल, साहित्य असेल, की मनोरंजनातून प्रबोधन हा उद्देश त्याचा असतो आणि हेही तुम्हाला त्यातून दाखवतात. कलास्वाद म्हणजे कलेचा आस्वाद घेण्याची वृत्ती देखील तुम्हाला दाखवता त्यामध्ये आली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीची पूर्वतयारी. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर त्याला पूर्वतयारी ही करावीच लागते. साधं प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर आदल्या दिवशी तुम्हाला किंवा आदल्या दिवशी नव्हे एक 4-5 दिवस तुम्हाला तयारी करावी लागते. आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं, तिथलं वातावरण कसं असेल, आपली खाण्यापिण्याची काय सोय असेल, ही जशी तयारी करावी लागते ना तशी मुलाखतीची देखील तयारी करावी लागते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मुलाखतीचं उद्दिष्ट निश्चित करावे लागते. काय उद्दिष्ट आहे बाबा, आपल्याला काय कशासाठी ही मुलाखत घ्यायची आहे. मग समजा एखादा समाजसेवक असेल, समाजसेवक असेल त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे बाबा. घ्यायचे असेल मग तुम्ही काय करायचं, एक उद्दिष्ट निश्चित करायचं, मग त्यानुसार प्रश्नावली तयार करायची. आणि ही प्रश्नावली तयार करत असताना की अगदी ओघवती भाषेमध्ये ती प्रश्नावली तयार करावी लागते. त्याच्यानंतर प्रश्नांची संख्या, स्वरूप, क्रम हे देखील तुम्हाला पाहावं लागतं. कधी कधी काय होतं, नुसतंच प्रश्नांची सरबत्ती जर केली तर ती मुलाखत योग्य रीतीने होऊ शकत नाही का. जेव्हा तुम्ही मुलाखत घेता त्यावेळेला त्या मुलाखत दात्याच्या उत्तरातूनच प्रश्न निर्माण करायचा आणि त्या प्रश्नातूनच त्याने उत्तर हे तयार करेल अशा पद्धतीचं तुमचे असलं पाहिजे. प्रश्न हे वस्तुस्थितीवर आधारित असले पाहिजे. कारण सध्या वास्तवावर जास्त भर आणि वास्तवावर लोकांचा विश्वास असतो. बघा ना, एखादं उत्पादन बाजारात आलं आणि ते जर माझ्यासारख्याने पटकन घरी जाहिरात पाहिली आणि घरी नेलं आणि मला जर वाटलं ह्या उत्पादनात काही खरं नाही, म्हणजे त्यातली वास्तवता किंवा वास्तविक दृष्ट्या त्यांनी जी जाहिरात केलेली आहे नक्कीच त्या ग्राहकाचा त्या ठिकाणी काय तोटा म्हणण्यापेक्षा तो फसला गेलेला आहे ही जाणीव त्याला होते ना, तसं मुस्ताकतीमध्ये
ऐकणाऱ्यांशी फसगत होता हा कामा नये. मुलाखतदात्याकडून मुलाखत मूळ विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे वळली असेल तर मुलाखती विषयाकडे वळण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे असावे. कधी कधी काय होतं, बोलण्याच्या ओघामध्ये आपण बोलत जातो आणि मुलाखतदाता जो आहे मग मूळ विषयाकडून दुसऱ्या विषयाकडून त्याच्या आयुष्यातले काही प्रसंग सांगायला लागतो. पण तेवढं कसं कौशल्य आपल्याकडे असावं लागतं की आपण जी मुलाखत परत आपल्या जागेवर आणलं हे आपलं या ठिकाणी काम असेल. आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेता, सुरुवात करता, त्यावेळेला तुम्हाला त्या मुलाखतकाराचा परिचय द्यावा लागतो. मग त्यांचा जन्म, जन्मस्थान, त्यांच्या गावाचं ठिकाण, ठीक आहे, त्यांचं शिक्षण, त्यांचं टोपण नाव, त्यांनी ज्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे ते, हे सर्व अगोदर तुम्हाला सांगावं लागतं. त्याच्यानंतर प्रश्नातून प्रश्न निर्माण करीत जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करावा. आता मुलाखत घेत असताना असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मग सुरुवात करण्यापूर्वीच असे काही त्यांना प्रश्न विचारायचे की जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर इतकं चपकल दिलं पाहिजे की त्या श्रोत्यांशी मन तन मन धन मी असं म्हणेल की त्या मुलाखत दात्याकडे लागलं तर निश्चितपणे ती मुलाखत त्या श्रोत्यांना चांगल्या प्रकारे समजू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे हावभाव टाळावे, पाल्हा थापा भपकेबाजपणा टाळावा. विद्यार्थी मित्रांनो, सोनं असतं, समजा लोखंडाला ह्या सोन्याचा जर मुलामा दिला, काय म्हणालो मी, लोखंडाला जर सोन्याचा मुलामा दिला तर तो जास्त काळ टिकत नाही, कालांतराने तो निघून जातो. म्हणून भपकेबाजपणा, थापा, पाल्हा या ठिकाणी जाऊ की उगचच नको त्या गोष्टी वाढवत जाणे आणि मुलाखत लांबवणं हे योग्य नाही. जास्तीत जास्त वेळ मुलाखत दात्याला द्यावा. मुलाखत कारण म्हणजे मुलाखत जो घेणारा असतो त्या मुलाखत कारण एक पथ्य पाळलं पाहिजे की त्याने जास्तीत जास्त वेळ कुणाला दिला पाहिजे, मुलाखत दात्याला. कारण आपल्याला त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवांचा फायदा हा श्रोत्यांपर्यंत किंवा ऐकणाऱ्यांपर्यंत पोचवायचा असतो. म्हणून मी फार हुशार आहे, मला खूप गोष्टी येतात, जरी येत असल्या तरी त्या बाजूला ठेवून तुम्हाला किंवा तुमच्याकडे वेळ न घेता जास्तीत जास्त वेळ त्या मुलाखत द्याताना दिला पाहिजे. पुढचं आहे श्राव्य, दृक श्राव्य, दृक यासाठी घेतलेल्या मुलाखती स्वरूप वेगळे असते हे लक्षात. दुसरी गोष्ट म्हणजे श्राव्य म्हणजे काय, ऐकणे. या मुलाखतीचं मात्र स्वरूप हे वेगळं असतं. आकाशवाणी म्हणजेच आपण रेडिओ म्हणतो की तिथं मुलाखतदाता आणि मुलाखतकार हे तुम्हाला दिसत नाही, ते काय बोलतात एवढंच आपल्याला ऐकू येत असतं. मग अशा वेळेला जर तुम्ही मुलाखत घेतली तर ती स्पष्ट शुद्ध शब्दामध्ये घ्यावी आणि श्रोत्यांपर्यंत एक एक वाक्य स्पष्ट शुद्ध उच्चारत जाईल याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. आता दृक श्राव्य, दृक म्हणजे डोळ्याला दिसणाही पण आणि श्राव्य म्हणजे कानाला ऐकू येणाही पण. दूरदर्शन, चित्रवाणी आपण ज्याला म्हणतो किंवा टी व्ही म्हणतो, याच्यावरच्या मुलाखती आपण पाहतो. ठीक आहे, सद्यस्थितीत तुम्ही जर पाहिला असेल तर ह्या करोनाच्या साथीनं थैमान घातलेलं आहे. मग कधी कधी तज्ज्ञ लोक येत असतात आणि त्यांची मुलाखत घेतली जात असते आणि मग मुलाखतकार काय करतो की जास्तीत जास्त ह्या तज्ज्ञांकडून या श्रोत्यांना फायद्याचं, उत्तम आरोग्य कसं टिकेल, प्रतिकारक शक्ती कशी वाढेल ह्या मुद्द्यांना हात घालून तो त्यांच्याकडून माहिती काढून घेतो. दृक म्हणजे डोळ्याला दिसणे, म्हणजे पहा तुम्ही मासिक असेल, वर्तमानपत्र असेल, ठीक आहे, किंवा पाक्षिक असेल, इथे डोळ्याला आपल्याला त्या मुलाखती किंवा जाहिराती दिसत असतात, त्या मुलाखती आपण वाचत असतो. आता सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं, मुलाखत घेताना कोणकोणती काळजी घेतली, चुकीचे अप्रस्तुत प्रश्न टाळावेत. काय होतं, बोलण्याच्या ओघात श्रोत्यांच्या प्रतिसादातून आपण काय करतो, कधी कधी नको ते प्रश्न
थोडक्यात मुलाखत दात्याच्या खाजगी आयुष्यामध्ये म्हणून आहे तसं, पण ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो. हा तुम्ही जर टाळला तर तुमची मुलाखत ही खरोखरच चांगली होईल. दुसरी गोष्ट, मुलाखत देणाऱ्याचा अवमान आपल्याकडून होणार नाही याची तुम्ही काळजी. आपली संस्कृती अशी आहे, अतिथी देवो भव. मुलाखत दाता जो असतो हा आपल्या घरी आलेला असतो किंवा आपल्या व्यासपीठावर आलेला असतो, तेव्हा त्याचा सन्मान करणं आपण आपलं हे कर्तव्य असतं. म्हणून कुठल्याही प्रकारे त्याचा अवमान होईल असं करू नये. पुढच्या वेळेला मुलाखत द्यायला येता का असं म्हणायच्या अगोदर हो येतो त्याने म्हणावं, नाहीतर तुम्ही निमंत्रण द्यायला गेल्यानंतर त्याने तोंड जर बाजूला करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न तुम्ही काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. लांबलचक पाल्हाळिक प्रश्न टाळावे. काय होतं कधी कधी आपण बघतो बघा की जवळजवळ एक परिषदाचे प्रश्न विचारणारी मुलाखतकार मी पाहिलेले आहेत किंवा ऐकलेले आहेत. अर्थात ते कधी कधी अनावधानाने होत असेल, नाही का? कधी कधी एबीपी माझ्यावर प्रसन्न मुलाखत घेत असतो, त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं की हा परिच्छेद वाचतोय की प्रश्न विचारतोय असा प्रश्न मला पडतो, तुम्हाला पडतो की नाही मला माहीत नाही, पण मला एकदा दोनदा तो पडला होता. तर असं पाल्हाळिक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही टाळण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मुलाखत दात्यास जास्त वेळ द्यावा हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही पहा, एखादा गोड पदार्थ असेल, कुल्फी असेल किंवा चॉकलेट असेल, तर लहान मुलं त्या रॅपरला देखील स्पर्श करतात आणि जास्तीत जास्त गर त्याचा काढून घेण्याचा प्रयत्न करतात. तसं मुलाखत दात्याला जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्याकडून जेवढं आशय तुम्हाला काढता येईल तेवढा काढता आला. दुसरं म्हणजे होय नाही अशी उत्तरे येतील असे प्रश्न विचारू नये. म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन म्हणतो आपण, तसे कधीच विचारायचं नसतं. आपण एवढा वेळ खर्च केलेला असतो, श्रोते त्या ठिकाणी आलेले असतात, मग त्यांचा जर आपल्याला नुसतं यस नो तर ते म्हणतात आम्हाला कशाला बोलवलं. मग त्या माणसाच्या ज्ञानाचा त्याच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल असे प्रश्न, अशी उत्तरं त्यांना येतील असे प्रश्न विचारत प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. मित्रो, जेवण करत असताना सकाळी खाल्लेली भाजी संध्याकाळी जरी वाढली, नाही का, 5-7 तासाच्या फरकाने आपण नको म्हणत असतो. मग एवढे अर्धा तास एक तास मुलाखत ऐकत असताना एकच प्रश्न जर पुन्हा पुन्हा तुम्ही विचारला तर ते श्रोत्यांना पटणार नाही, आवडणार नाही. मुलाखत दाता प्रश्नाचे उत्तर टाळत असेल तर आग्रह करू नये हे सर्वात महत्वाचं आहे. काय असतं आपण म्हणतो ना मर्म, एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवू नये असं म्हटलं जातं. तर काही काहींचे वीक पॉईंट असतात, ते वीक पॉईंट लक्षात घेऊन आपण ओळखायचं चतुराईने की नाही गड्या हा मनुष्य ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळतोय ना, मग त्याला हा प्रश्न न केलेलाच बरा.